आज मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे पार पडतायत आहेत एक म्हणजे उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपण सध्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा संप होतोय आझाद मैदान परिसरात या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर राज्यभरातील शिवसैनिक जे आहेत ते आता आझाद आझाद मैदान परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी दाखल होत आहेत आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत काय सांगलं का कुठून आलात तुम्ही कुठून आलाय वाशिम जिल्ह्यामधून आलो आहे आणि भावनागवळीच्या समर्थनासाठी या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक आलो आहो आणि अपराजित म्हणजे ज्यांचा पर पराजय झाला नाही अशा आमच्या भावनाताई गवळी ह्या या म आमदार आहेत आणि या म्हणजे त्यांना आमदारीपद मिळालं आहे आणि आता आम्ही रिसोड आणि मालेगाव या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी वाशिम जिल रिस वाशिम तालुक्यातील वाशिम जिल्ह्यातील आणि रिसोड तालुका आणि मालेगाव तालुक्यातील मंगरुळपी तालुका कारंजा तालुका हे सर्व तालुके या ठिकाणी भावनागळीच्या समर्थनासाठी आणि खासदारकीसाठी मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्यामार्फत आलो आहे आणि त्यांनी आम्हाला जे मोलाचं असे सहकार्य केलं आणि गावामध्ये या रिसोड तालुक्यामध्ये अकरा बॅरेजचं काम हे भावनागवळीने केले आहे आणि जो रेल्वेचा प्रकल्प आहे हा सुद्धा भावनागोळीने वाशिम जिल्ह्यासाठी आणि वाशिम जिल्हा हा करण्यासाठी त्यांचे वडील पुंडिक गवळी यांनी मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळेच हा वाशिम जिल्हा पहिला तालु पहिला हा अकोला होता आता वाशिम जिल्हा झाला आणि हा त्यांच्या वडिलामुळे झाला आणि त्यांच्या वडिलाची पुण्याहीच आज कामी येणार आहे आणि भावनागळी यांना निसोड आणि मालेगाव या सेनेसाठी त्यांनासुद्धा उमेदवारी मिळणार आहे आणि मिळणारच अशी आम्ही सर्व शिवसैनिकाच्या वतीने गव्हाई देतो आणि अपेक्षा करतो आणि शिंदे सरकारांनासुद्धा विनंती करतो की भावना गवळी यांना तिकीट द्यावं आणि मालेगाव आणि विधा रिसोर्टचा जो विकास बाकी आहे तो विकास भावनागवळीच्या मार्फत पूर्ण व्हावा अशी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी आलो आणि त्यांच्या समर्थनासाठी आलो आहोत आणखी काही शिवसैनिक आपल्या स्वागत काय सांगाल का कुठून आलात तुम्ही आम्ही वाशिम जिल्हा सोबतचे वासिमचे आहेत ते म्हणत आहेत की आता भावना गवळींना विधानसभेची उमेदवारी मिळावी खरंतर लोकसभेची देखील उमेदवारी त्यांना मिळाली नव्हती त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले काय आपल्या भावना आपल्या आमच्या भावना एकच आहेत की आमचं जे विधानसभा आहे रिसोड मालेगाव आणि त्या ठिकाणी बरेच दिवसापासून रखडलेला विकास आहे कुठलाही चांगल्या प्रकारे कुठला विकास झालेला नाही शेतकऱ्याचा कुठला फायदा झाला नाही आणि आमच्या जे आमदार येतात भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना व इतर बचत गटाच्या महिला असतील किंवा अंगणवाडीच्या महिला असतील त्यांना खूप सहकार्य आपल्या भावनाताई गवळीमुळेच भेटलेलं आहे आणि आत्तापर्यंत झालेले मुख्यमंत्री येतं तर त्या मुख्यमंत्र्यामध्ये आपले माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब खरोखर सर्वसाधारण जनतेपासून त्यांचं नाव खेड्यापाड्यात गेलेलं आहे असा मुख्यमंत्री याच्यानंतर होणार पण नाही तर तुम्ही म्हणतात की भावना गवळींना विधानसभेची उमेदवारी मिळवते आता विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांना जर विधानसभेची उमेदवारी मिळते तर विजय होतील विजय नक्कीच होणार काय वाटतं विजय होणार नक्कीच होणार विजय नक्कीच शंभर टक्के विजय होणार तुम्हाला आज ठामपणे सांगतो की भावना गवळीचा विजय होणार म्हणजे होणारच आणखी काही शिवसैनिक आपल्यासोबत दादा काय सांगाल कुठं आलात तुम्ही आम्ही श्रामपूर विधानसभेतून आहोत शिर्डी लोकसभा म मतदारसंघ आणि श्रामपूर विधानसभेतून आलो तर आत्ता तिथं आमचे प्रशांतदादा लोखंडे हे खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळावा म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ते शंभर टक्के निवडून येतील अशी आमची खात्री आहे कारण लोकसभेला बारा हजार मतांचा लीड आमच्या श्रामपूर विधानसभेतमध्ये खासदार साहेबांना होता आणि खासदार साहेबांचं आणि प्रशांत दादांचं काम एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे जनसंपर्क चांगला आहे लोकांच्या आडी अडचणी सोडवतात आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के निवडून येतील असे आम्हाला वाटतं काय कुठून आला आहे तुम्ही मी भीड बीडून आलो आहे परळीत तर बीडमध्ये दोन बीडमध्ये आज दोन मेळावेतायत तुम्ही मुंबईत आले कारण की आज मी फक्त हिंदुत्वाचे जे विचार आहेत ते फक्त एकनाथ साहेबच देऊ शकते ज्याला काँग्रेसचे सार विचार ऐकायचे ते फक्त शिवाजी पार्कवर जाऊ शकते आणि ज्याला हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार आणि त्यांचा वारसा तो आझाद मैदानावर एक नामदार एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांच्या विचाराचा आम्ही दसरा मेळावा या ठिकाणी ऐकण्यासाठी आलो या विचाराचं सोनवलो त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाचे विचार जे आहेत त्या ऐकण्यासाठी आल्याची भावना आहे ती या ठिकाणी आलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केली याचबरोबर राज्यभरातील या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत वाशिममधील शिवसैनिकांनी देखील भावना गवळी यांना उमेदवारी मिळावी विधानसभेची यास अशी जी मागणी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आल्याची देखील माहिती शिवसैनिकांनी आपल्याला दिली आहे पर्सन योगेश सावंतसह पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं